जिल्हा काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक संपन्न. बैठकीत BLA व बूथ कमिट्यांबाबत पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आढावा. देशात मागील 10 वर्षापासून अत्याचारी जुलमी हुकुमशाही पद्धतीने काम केले जात आहे. भाजपाचे सरकार हे जनतेच्या मूलभूत प्रश्नांनाही महत्व देत नाही. संवैधानिक व्यवस्था मोडीत काढून मनमानी कारभार सुरू आहे. लोकशाही व संविधान पायदळी तुडवले जात आहे. देशासमोर आज मोठे आव्हान असून याचा मुकाबला करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले. जिल्हा काँग्रेस मुख्यालयात आज 9 मार्चला विस्तारित कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सहप्रभारी दिलीप भोजराज यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळेस मंचावर प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय राठोड, विजय अंभोरे, प्रदेश सरचिटणीस शांभाऊ माळकर, प्रदेश सचिव डॉ स्वातिताई वाकेकर, ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके, धनंजय देशमुख, प्रदेश युवक सरचिटणीस मनोज कायंदे, हाजी रशीद, खासदार जमादार, ज्येष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे, युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, अंबादास बाठे, प्रकाश पाटील अवचार, सतीश मेहेंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून BLA व बूथ कमिट्या संदर्भात आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये जिल्हा सहप्रभारी दिलीप भोजराज यांनी मार्गदर्शन करताना धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. बैठकीमध्ये इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.